हॅलो एवरीवन, मी आहे धनश्री. तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ब्लॅक फॉरेस्ट केक. चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. तर ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्यासाठी आपल्याला 1.5 कप मैदा लागणार आहे, 1 कप दूध लागणार आहे. ह्या कपाच्या हिशोबाने मी हा 1.5 कप मैदा घेतला आहे. हा 240 ml कप आहे. त्यानंतर ना आपल्याला 160 ml पिठी साखर लागणार आहे, 3 चमचे कोको पावडर लागणार आहे, 2 चमचे तेल लागणार आहे, 1 चमचा व्हिनेगर लागणार आहे, तसेच 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा लागणार आहे. तसेच आपण डार्क चॉकलेट ग्रेट करून घेतले ते लागणार आहे, चॉकलेट सॉस, चॉकलेट इसेन्स आणि व्हिपिंग क्रीम लागणार आहे. तर कसं बनवायचं ते आता आपण पाहूया. आपण कढईमध्ये केक बेक करणार आहोत, त्यासाठी मी इथे एक कढई ठेवली आहे. यामध्ये मीठ घातलं आहे, तर यामध्ये एक आपण स्टँड ठेवूया अशा पद्धतीने आणि हे झाकून फ्री हीट व्हायला ठेवून देऊया जोपर्यंत आपला केक बनतो आहे तोपर्यंत. प्रथम मी इथे एक बाउल घेतला आहे, यामध्ये आपण हे 1 कप दूध आहे ते घालून घेऊया आणि यामध्ये हा 1 टेबलस्पून व्हिनेगर आहे तो घालायचा आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही लिंबूही वापरू शकता. आणि आता आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला हे 2 चमचे तेल आहे ते घालून घ्यायचं आहे आणि चॉकलेट इसेन्स आहे ते घालूया. आपण थोडंसं मिक्स करूया आणि हे साईडला ठेवून देऊया. आता मी इथे एक बाउल घेतला आहे, तर आता आपण हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक चाळणी घेतली आहे. तर यामध्ये हा मैदा घालून घेऊया, हा 1.5 कप मैदा आहे. सगळे एकत्र चाळायचं आहे जेणेकरून ते एकत्र मिक्सही होईल. हे 1 कप पिठी साखर घालून घेते यामध्ये. त्यानंतर ना हा बेकिंग पावडर आहे, त्यानंतर ना बेकिंग सोडा आणि कोको पावडर. आता हे सगळं एकत्र आपण चाळून घेऊया. तर अशा पद्धतीने मी हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेतलेत. आता आपण जे दूध तयार केलेलं होतं तर यामध्ये आता हे मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही हे साईडला घेते, असं हे यामध्ये मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने घालून घेते मी सगळं. आता हे मिक्स करून घेऊया आपण या पद्धतीने आणि एक स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे. आता जास्त नाही हलवायचं, हलक्या हलक्या हलवून बनवायचं आहे. एक स्मूथ बॅटर आपण ह्याचं तयार करून घेऊया. आता हे असं हलकेच मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, एकदम क्रीमी झालं पाहिजे. तर आता मी हे थोडं हलवून घेते. आता हे या पद्धतीने मिक्स करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने हलकेच मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त असं जोर जोरात मिक्स करायचं नाही जेव्हा आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकतो तेव्हा. तर मी अशा पद्धतीने मिक्स करून घेते. आता आपलं हे एक क्रीमी बॅटर तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली पडतं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आपलं भांडं ग्रेस करून घेऊया. तर आपण ह्या केक टिनमध्ये केक बनवणार आहोत, तर त्यासाठी आपण इथे बटर पेपर यामध्ये घालून घेऊया आणि याला थोडं तेलाने ग्रेट करून घेऊया बटर पेपरला हलकेच. आता बटर पेपरला तेलाने ग्रेसिंग केलं आहे, साईडनी थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक ह्या टिनला चिटकणार नाही. आता मी हे करून घेते. आता हे झालं आहे, आता आपण आपलं बॅटर यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता आपण हे जे तयार केलेलं बॅटर आहे हे यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने ट्रान्सफर करून घेते मी. आता हे बॅटर मी यामध्ये ट्रान्सफर करून घेतले. आता अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्यात हवा वगैरे असेल ती निघून जाईल. असं हलकेच टॅप करून घ्यायचं आहे आणि एक सारखं करून घ्यायचं आहे. तर आता आपण कढई ठेवली होती तिथं फ्री हीट करायला, ही फुल गॅसवरती ठेवलेली आहे. ते काढून यामध्ये आता आपण
भांड ट्रांसफर करून घेऊया। आणि आता आपण 5 मिनिटांसाठी हे फुल ह्याच्यावरती ठेवायचं आहे, त्यानंतर ना गॅस बारीक करणार आहोत आणि एक 40 ते 45 मिनटं बेक करून घेणार आहोत। आता एक 40 मिनटं झालेत, आपण केक चेक करूया। अशा टूथपिकच्या साह्याने मध्यभागी आपण चेक करून पाहणार आहोत, एकदम क्लीन निघाली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे। आता आपण हा काढून थंड व्हायला ठेवूया। आता मी हा केक बाहेर काढून घेतला आहे, आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे, त्यानंतर ना आपण डिमोल्ट करणार आहोत। आता हा थंड होतो आहे तोपर्यंत आपण क्रीम फेटून घेऊया। आता आपण ह्या बाउलमध्ये क्रीम फेटणार आहोत, तर मी हा फ्रीजमध्ये थंड करायला ठेवला होता, म्हणजे आपली क्रीम व्यवस्थित फेटली जाईल। तर आता ह्यामध्ये आपण एक वाटी क्रीम काढून घेऊया। आता ह्या बाउलमध्ये मी व्हिपिंग क्रीम काढून घेतली आहे, तर आता आपण ह्याच्या साह्याने क्रीम फेटून घेणार आहोत। तर आता हे अशा पद्धतीने फेटायचं आहे, तुम्हाला दाखवते। हे अशा पद्धतीने न करता अशा पद्धतीने करायचं आहे, म्हणजे लवकर होईल। ह्याच्याऐवजी तुम्ही एखादी रवी पण वापरू शकता, जर तुमच्याकडं इलेक्ट्रिक बॅटर नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही क्रीम फेटू शकता। तर मी ह्याच पद्धतीने आता क्रीम फेटून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून पटकन फेटली जाते। तर आता मी हे फेटून घेते। आता 1-2 मिनटं झालेत, तुम्ही पाहू शकता क्रीम किती व्यवस्थित फेटली गेली आहे। तर तुम्ही ही ह्या पद्धतीने केली तर पटकन होते। तर आता मी ही व्यवस्थित करून घेते। आता आपली क्रीम बऱ्यापैकी तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। असं केल्यानंतर ना हे जे टोक आहे ते अजिबात हलत नाही आहे, पाहू शकता तुम्ही। तसंच हे पलटी करून पाहायचं, पूर्णपणे असं पलटी केल्यानंतरही हे असं काहीच होत नाही आहे, ते जे टोक आलं आहे ते तसंच राहिलं आहे, म्हणजे आता आपली क्रीम तयार झाली आहे। आता आपण ही झाकून फ्रीजला ठेवून देऊया आणि केक डिमोल्ट करून घेऊया। आता आपण केक यावरती डिमोल्ट करून घेणार आहोत, पाहू शकता छानपैकी केक तयार झाला आहे। आता आपण ह्याला पलटी करून घेऊया आणि आता ह्याचे स्लाईस तयार करून घेऊया। आता आपण ह्या केकचे स्लाईस करून घेणार आहोत, तर त्यासाठी या सुरीच्या साह्याने आधी असे खाचे बनवून घ्यायचेत, हलकेच फक्त खाचे बनवून घ्यायचे। त्यानंतर आपण दोऱ्याने ह्याला कट करून घेणार आहोत। आता यामध्ये हा मी दोरा घेतला आहे, तर ह्या खाच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, मी काच्यामध्ये घालून घेते। आता या खाच्यामध्ये असा दोरा गुंतवून घेतला आहे, आता हलकेच असा दोरा खेचायचा आहे, जेणेकरून ह्याचा छानपैकी दोन भाग होतील। मी दोरा खेचून घेते अशा पद्धतीने, आता तुम्ही पाहू शकता दोन स्लाईस तयार झालेत। आता मी हे काढून घेते। आता आपल्याकडे केकच्या स्लाईस करून झाल्या आहेत, आता आपण शुगर सिरप तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथं पाणी घेतलं आहे, ह्याच्यात 3-4 चमचे पिठी साखर घालायची आहे। 3 चमचे पिठी साखर घालते मी, 3 ते 4 चमचे, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं शुगर सिरप तयार झालं। आता मी इथं एक स्लाईस घेतली आहे, यावरती आता आपण हे शुगर सिरप आहे ते अशा पद्धतीने टाकून घेऊया, म्हणजे केक व्यवस्थित मॉइस्ट होईल, सगळीकडे व्यवस्थित इव्हनली टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता हे मी पसरून घेते व्यवस्थित। आता ह्यावरती आपण शुगर सिरप टाकून झालं आहे, आता आपण क्रीम लावून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आता क्रीम लावून घ्यायची आहे, थोडी क्रीम काढून घेते मी अशी, आणि ह्याच्या साह्याने अशी व्यवस्थित एक सारखी करून घ्यायची मी आता करून घेते। आता ह्या पद्धतीने आपलं आता करून झालं आहे, आता दुसरा लेयर आपण यावरती ठेवून घेऊया। आता यावरती आपल्याला दुसरा लेयर ठेवून घ्यायचा आहे, हा लेयर उलटा ठेवायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित स्क्वेअर होईल आपला केक। तर आता ठेवून घेतलं आहे, आता आपण ह्याला शुगर सिरप लावून घेऊया।
आता ह्या लेयरला ही शुगर सिरप लावून झाले, आता आपण यावरती क्रीम लावून घेऊया। आता ही क्रीम व्यवस्थित यावरती एकजीव करून घ्यायची। मी आता करून घेते अशा पद्धतीने, अशा पद्धतीने क्रीमची व्यवस्थित लेवल करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे, एक सारखं प्लेन बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण आता साईडलाही क्रीम लावून घेणार आहोत, तर आता मी लावून घेते। आता केक व्यवस्थित क्रीमने हे करून झाला आहे, आता आपण यावरती डिझाईन करणार आहोत। तर त्यासाठी मी ह्या चॉकलेट सॉस या पायपिंग बॅगमध्ये भरून घेतला आहे, तो आपण आता साईडला असा सोडून घेणार आहे। अशा पद्धतीने सोडून घ्यायचा आहे एक साईडला, आता मी सोडून घेते। आता हा सॉस आपण पसरून घेतला आहे। आता आपण यावरती मध्यभागी हे जे आपण डार्क कंपाऊंड घेतले होते ते टाकून घेऊया अशा पद्धतीने। आता यावरती आपण अशा पद्धतीने फ्लावर काढून घ्यायचे, तुम्ही पाहू शकता। प्रेस करायचं आहे आणि असं करायचं आहे, प्रेस करायचं आहे आणि अशा पद्धतीने राऊंड द्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी हे सगळे फ्लावर बनवून घेते। आता अशाच पद्धतीने इथं थोडी डिझाईन बनवून घ्यायची, अशी ते बनवून घेते मी। अशा पद्धतीने करायचं आहे। आता आपण यावरती अशी चेरी ठेवून घेऊया, दोन फुलांच्या मध्ये मी चेरी ठेवून घेते। आता मी सगळीकडे असं चेरी लावून झाली आहे। आता हे थोडेसे गोल्डन बॉल आहेत, ते मी यावरती असे टाकून घेते। छानपैकी डेकोरेशन तयार होईल आणि आपला ब्लॅक फॉरेस्ट केक तयार होईल। मी करून घेते, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे तयार झाला आहे आपला ब्लॅक फॉरेस्ट केक। तर तुम्हाला ही केकची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। थँक्यू।